नमस्कार मंडळी, मी कांचन उमेश किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज करणार आहोत अंडा बिर्याणीची रेसिपी। ही रेसिपी अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने कढाईमध्ये बनवणार आहोत, तरीसुद्धा ही तितकीच टेस्टी होते जशी मार्केटमध्ये दम बिर्याणी भेटते ना, सेम तशीच रेडी होते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। अंडे बॉईल करून घेतले होते आणि बटाटेसुद्धा बॉईल करून कापून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, नंतर टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि कांदा थोडा तेलावर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे। मी इथे शिजून घेतलेला तुम्ही बघू शकता मोकळा मोकळा भात आहे। तुमच्याबरोबर मी चिकन दम बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती, त्यामध्ये बिर्याणीचा राईस कसा बनवायचा हे मी दाखवलेले आहे। व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल। अंड्या बटाट्यावर मी टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेणार आहे। कढाई गरम केली होती, त्यात 1 टेबलस्पून तेल टाकलेलं होतं, त्यात टाकत आहे अंडे आणि बटाटे आणि हे आपण फ्राय करून घेणार आहोत। अंडे आणि बटाटे आपले चांगले फ्राय झाले आहेत, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बारीक चिरलेला कांदा मी तेलावर चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला होता, त्यात टाकत आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, ती पण थोडी फ्राय करून घेणार आहे। त्याचबरोबर टाकणार आहे टोमॅटो, टोमॅटो पण थोडं आपण फ्राय करून घेणार आहोत। टोमॅटो पण इथे आपला चांगला शिजलेला आहे। आता ह्या साईडला ह्यामध्ये मी टाकत आहे सुखे मसाले, लाल मिरची पावडर, हळद, बिर्याणी मसाला, थोडा गरम मसाला, धना जिरा पावडर आणि मीठ। मसाले तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यात टाकणार आहे 2 चमचे दही, दही पण आपलं मस्त फ्राय झालं आहे। आता त्यात टाकत आहे अंडे आणि बटाटे, थोडं मिक्स करून घेणार आहे। त्यात टाकणार आहे 1 कप पाणी। पाणी टाकणं गरजेचं आहे कारण आपण बिर्याणीला दम देणार आहे ना, तर वाफ निघाली म्हणजे वाफ त्याच्यामध्ये भरली पाहिजे, यासाठी आपल्याला इथे पाणी टाकणं गरजेचं आहे। अंड्याची काही ग्रेव्ही मी साईडला काढून घेतलेली आहे, गॅसची फ्लेम मी इथं बंद केलेली आहे आणि त्यावर मी टाकणार आहे राईस। हा राईस फक्त 90% शिजवलेला आहे, बाकीचं आपण आता दममध्ये शिजवून घेणार आहोत। त्यात टाकत आहे फ्राय केलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही इथे बारीक चिरलेला पुदिना सुद्धा वापरू शकतात। आता बाकीची अंड्याची ग्रेव्ही टाकणार आहे।
बाकीचं उरलेला राईस परत टाकत आहे फ्राई केलेला कांदा कोथिंबीर आता ह्यावर टाकत आहे फूड कलर तो ऑरेंज फूड कलर मी इथे वापरलेला आहे घरी बनवलेले तूप 2 चमचे तुपाने आपल्या बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो आणि झाकून आपण 5 ते 10 मिनिटं स्लो गॅसवर बिर्याणी शिजून घेणार आहोत. 1-10 मिनिटं झालेली आहेत आणि बिर्याणी पण आपली छान वाफ आलेली आहे आणि बिर्याणी थोडं पण खाली पाणी नाही आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. आता आपण बिर्याणीला कोळशाचा स्मोक देणार आहोत तर गॅसवर मी कोळसा गरम केला होता वाटीत थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यावर कोळसा ठेवणार आहे आणि झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपण असंच त्याला स्मोक देणार आहोत. इथे बिर्याणीला छान स्मोक बसलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात. आता ही कोळशाची वाटी आपण काढून घेणार आहोत गरम आहे. बिर्याणीची प्लेटिंग करून घेणार आहोत. एक एक दाना बिर्याणीचा आपला मोकळा मोकळा आहे तुम्ही इथे बघू शकता. बिर्याणीबरोबर घेणार आहे थोडीशी कोशिंबीर. ही फक्त काकडी आणि टमाट्याची कोशिंबीर आहे. मंडळी अगदी सोप्या पद्धतीने बनलेली आपली बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बॅचलरसाठी तर ही परफेक्ट रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, जन्म घेतल्याबद्दल धन्यवाद.